यवतमाळ येथील ऍडव्होकेट इम्रान देशमुख यांचा 7 वर्षीय मुलगा नूर देशमुख यांनी पहिला रोजा ठेवला आहे. नूर देशमुख यवतमाळ येथील नामांकित वकील इम्रान देशमुख यांचा मोठा मुलगा आहे. नूरने दाखवलेल्या या धाडसाचे कुटुंबासह समाजातील नागरिकांनी त्याचे कौतुक केले. मुस्लिम बांधवांचा रमजान हा 25 एप्रिल पासून सुरू झाला. रमजानमध्ये इस्लाम धर्मात स्वर्गाचे दरवाजे उघडले जातात आणि वाईट प्रवृत्तीला कैद केले जाते. दया आणि प्रामाणिकतेची सुरुवात या महिन्यापासून होते, त्यामुळे प्रत्येक मुस्लिम बांधव या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. रमजान हजरत मोहम्मद पैगंबर साहबच्या उम्मतचा हा महिना आहे. या महिन्यात रोजा ठेवणाऱ्यांना खूप पुण्य मिळते. रोजा ठेवणारा मुसलमान हा कयामतच्या दिवशी अल्लाच्या प्रामाणिक बंदा म्हणून ओळखला जातो. तसेच नूरचं म्हणणं आहे की त्यांनी हा रोजा ठेवणे आपल्या घरातील मोठ्या लोकांपासून शिकले आहे. त्याला रोजा ठेवणं खूप आनंद झाला आणि जागतिक महामारी असलेल्या कोरोना विषाणूपासून सर्वांचे संरक्षण व्हावे अशी अल्लाकडे त्याने प्रार्थना केली.